हाय, हॅलो, मी सोनाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, तुम्हाला मी मागे एक व्हिडिओ टाकला होता थोडक्यात, मी बनवून की ह्यांची तब्येत कशी आहे, तर कुठनं कमी झाल्या होत्या पेशी, आणि त्यानंतर मी काही व्हिडिओही घेतलेला नाही. रोजचं आमचं चालूच आहे, तर डबा घेऊन जाणं, घरी येणं, ते गोष्टी चालूच आहेत. आणि ह्यांच्या तब्येत म्हटलं तर आता म्हणजे ते इन्फेक्शन ही ह्या गोष्टी सगळ्या, डेंग्यू प्लस ते इन्फेक्शन ह्या सगळं असल्यामुळं थोडंसं जेवणात इकडं तिकडं झालं का, परत त्यांना त्रास होतोय. प्लस ते पेशी पण जास्त काय वाढत नाही, तर मग थोडंसं चालूच आहे. आणि खूप ताईंनी अशा कमेंट, सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केल्यात. मी प्रत्येकाच्या कमेंटचं रिप्लाय नसेल केला, पण प्रत्येकाची कमेंट वाचली आहे. खरंच खूप छान कमेंट केल्या, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. त्यात एक होतं की किती दिवस तुम्ही ॲडमिट आहात, म्हणजे काही जण म्हणत होते की 3 दिवसात कवर होत आहे डेंग्यू, तर तुम्ही किती दिवस झाला ॲडमिट आहे? तर आम्ही 8 दिवस झालं की ॲडमिट आहोत, त्यामुळं जास्त आम्हाला हे वाटतं की बाबा आता नीट व्हायला पाहिजे, नीट व्हायला पाहिजे. तर आणि अजून खूप ताईंनी असं कमेंट केलं की ह्या गोष्टी, पपईचा ज्यूस प्लस खरवस, हे ते खूप खूप कमेंट केल्या, सगळं वाचलं. आणि प्रत्येक गोष्ट ह्यांना चालू आहे. एकच म्हणजे की खरवस हे काय नव्हतं, म्हणजे आता इथं पुण्यात तर नव्हतं ते भेटत, आणि नव्हतं म्हणजे पण आता गावाकडं नेमकीच आमची एक साधीवाली गेली इली, आणि मग आता गावाकडून उद्या खरवस पण ह्यांचे चुलते घेऊन येत आहेत. मग सगळ्या गोष्टी आहेत. आणि पपईच्या पानांचाही तर दररोज डेली सकाळ संध्याकाळी ज्यूस हे सगळं चालू आहे, तरी पण पेशी वाढत नाही. त्यामुळे थोडं सगळ्यांना वेगळं वाटतं की का नाही पेशी वाढत. तर 56,000 पेशी होत्या, त्यानंतर आता 65,000 पेशी आलेत. आणि आम्हाला असं वाटतं की 1,00,000 गेल्यानंतर आपण घरी जाऊ बा, तोपर्यंत तरी थांबायला पाहिजे. तर अजून एवढं काय सांगता येत नाही की वाढत नाहीत जशा पाहिजे, आम्हाला जसं वाटतं की वाढायला पाहिजे तशा काय वाढत नाही. आणि जेवणाबाबतीत म्हणायला गेलो तर थोडक्यात हे जेवत आहेत, वरण भात, मेथीची भाजी, मी म्हणलेलंच मागच्या वेळी मेथी फक्त बऱ्यापैकी खात आहेत, आणि ज्वारीची भाकरी, ह्या गोष्टी चालू आहेत. तर किवी ही ह्या गोष्टी बी आहेतच, म्हणजे किवी फळं ती जे पाहिजे ते फळं आहेत, ज्यूस चालू आहेत फळांचे ते पण देतो आहे. आणि असं होतं हे सगळं म्हणजे ह्या गोष्टी तर जास्त करून धावपळ अन्नाची होती, कारण अन्नाचा जॉब आहे, प्लस आम्हाला नेणं, आणणं, सोडणं, परत इथल्या सगळ्या काही गोष्टी मेडिकलच्या हे सगळं अन्नाला बघावं लागतं जास्त करून, तर त्यामुळं अन्नाची थोडी धावपळ होती ह्या सगळ्यात. आणि अजून आत्या पण आहेत इथं, त्यांची पण खूप धावपळ होती, या म्हणजे धावपळ तर सगळ्यांचीच होती. त्यात त्यांची शाळा भरली गावाकडं त्या, आणि त्यात त्यांनी आता रजा टाकली आणि थांबले तिथं. त्यामुळं तुमच्या कमेंट वाचून तर माझ्या लक्षात आलं 3 दिवसात तर डेंग्यू नेट होत असेल, तर इथं काय एवढं वेळ लागतो आहे, आता 8 दिवस झाला आम्ही ॲडमिट आहे. पेशंट्स वाढत नाही, त्यांच्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात वाढत नाही. आणि आत्यांना पण आता गावाकडं जाणं भाग आहे, घरी साक्षी एकटीच आहे, मग सगळं लोड ती जाऊ येतो, शाळा ही आणि आत्यांची शाळा पण खूप महत्त्वाचं आहे तिथं बी जाणं, तरी पण सगळं सोडून इथं थांबलेत का, तर म्हणतात एकदा ह्यांना घरी आणलं का, मग मी जाईन गावाकडं, पण जेव्हा ह्यांचं घरी आम्ही जाऊ त्यावेळेसच आत्या जातील, तोपर्यंत आत्या थांबणार आहेत. त्याचेही पाहुणे आहेत, त्यांनी सगळ्यांनी खूप मदत केली, आणि आमच्यामुळं सगळ्यांची धावपळ झाली आहे की म्हणजे इथं सगळ्यांना कामं असतात, ज्याची त्याची कामं आहेत. आणि एक जण त्यांची कामं झालं, संध्याकाळचं वेळ भेटेल असं ह्यांना येऊन भेटतायत, बोलतायत, आणि प्रत्येकजण येते, कारण ह्यांना बी एकट्यांना खूप म्हणजे बोलत आहे. आणि मोक्षला तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय की बाबा हॉस्पिटलमध्ये नेऊ नका, त्यामुळं मी काय मोक्षला जास्त करून हॉस्पिटलमध्ये आण तेव्हापासून बंद केलं, नाही तर आम्हाला एवढं काय म्हणजे काय माहीतच नव्हतं एवढं की इन्फेक्शन ह्या गोष्टी असं होतं. तर एक जण आता मी आली तर आत्या नाही येत, आणि आत्या आल्या तर मी नाही, तर एक जण मोक्ष आम्ही घरी थांबतोय, मोक्षला जास्त करून आता नाही आणत येतं. पण आम्हाला एवढंच वाटतं की हे लवकरात लवकर बरं झालं पाहिजेत, आणि आम्ही घरी आणि जे काय आहे ते रुटीन लागलं पाहिजे, कारण 8-9 दिवस झालं हेच चालले. दवाखान्यात पण सर्व गोष्टी म्हणजे बघतायत, सगळं व्यवस्थित डॉक्टर येतात, हे सगळं चालू आहे. पण सलाईन फक्त जास्त नसतात, मागच्या 2-3 दिवसात जास्त होत्या, पण आता थोड्या कमी प्रमाणात केल्या. आणि ते म्हणतात त्याच्याबरोबर हे सगळं फळं ह्या गोष्टी चालू ठेवा, म्हणजे पेशी वाढते, तरी ठेवले तरी ह्यांच्या पेशी काय ग्रोथ होत नाही. ते आम्ही घरून काय जेवणही बनवून आणते, त्यात थोडंसं तरी ह्यांनी म्हणजे कमी जास्त खाल्लं,
म्हणजे कधी कधी काय होतं ह्यांना कधी जास्त थोडीशी भूक लागते, अशी भूक लागल्यासारखं होते, मग त्यांनी थोडंसं जास्त खाल्लं का मग नंतर परत लूज मोशन ह्या गोष्टी सुरू होत आहेत. त्यामुळं बघू लवकरात लवकर बाबा नीट हॉटेल आणि घर जाते. हेच आता मी जास्त काय व्हिडिओ ही घेत नाही बसणार की म्हणजे प्रत्येक व्हिडिओ दवाखान्यातला बरोबर नाही वाटत मला पण ह्या गोष्टी, तर मी जास्त आता काही दवाखान्यातले व्हिडिओ टाकत नाही. डायरेक्ट आता जवळ डिस्चार्ज भेटत त्या दिवशीचा एक शेवटचा व्हिडिओ टाकेन बस, कारण मला व्हिडिओ ते घेण्यात इच्छा पण नाही होत. आपले ते धावपळ चाललेले असते, लवकर सकाळचं पण लवकर डबा नाश्ता ह्या त्या गोष्टी द्याव्या लागतात, तिथं थांबायला त्यानंतर डॉक्टर हे येत जातात सिस्टर, मग ते मला व्हिडिओ घ्यायची काही इच्छा होत नाही. मनस्थितीही नसते की व्हिडिओ घ्यावा म्हणून, आणि त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ त्यानंतर आता येणार नाही. तिथले जेव्हा हे व्यवस्थित होतील पेशी वाढतील तेव्हा आम्ही डिस्टर्ब किंवा आणि घरी जाऊ. त्या दिवशी तुम्हाला फायनली सांगेन की बाबा आलो घरी आम्ही म्हणून. सगळ्यांनी कमेंट खूप छान केलं ते खूप खूप म्हणजे खूप, आणि काही गोष्टी आम्हाला नव्हत्या माहिती खरवसी, म्हणजे मला पण आत्यांना पण म्हणजे नव्हतं आम्हाला माहीत, तर नेमकंच खरवस या गोष्टीवर बऱ्याच कमेंट आल्या होत्या आणि नेमकी घरी गेली, तर मग आम्ही घरी फोन करून सांगितले त्या गोष्टी आणतील म्हणजे त्यांना त्यांना अजून काही फरक पडेल. आणि किवी ही गोष्टी तर खूप चालू आहेत, प्लस ते ज्यूस किवीने तर एवढं म्हणजे खातात की ते म्हणजे खोकला चालू झाला आहे. डॉक्टर म्हणतात कमी करा किवी खोकला येतोय, आणि तर आता खरवस तर नक्कीच उद्या यांना आणतील. मग बघू व्यवस्थित थोडं थोडं हे करत करत खातील, कारण इन्फेक्शन पोटात असल्यामुळं थोडं ही होत आहे म्हणजे भूक लागली जास्त खाल्लं का मग हाय चालू हे त्याच्यामुळं ते इन्फेक्शनमुळं पोटात काहीतरी गावाकडे गेल्यानंतर काहीतरी कमी जास्त खाण्यात आलं आहे, म्हणजे काय की नॉनव्हेज खाण्यात आलं आहे दुसरं काही नाही, पण नॉनव्हेज खाण्यात आलं आहे ह्यांच्या म्हणजे की गावाकडे गेल्या भेंडी म्हणजे एवढं लक्ष दिलं नाही खाण्यापिण्याकडे की बाबा आपल्याला हे त्रास आहे. वरण भात ही गोष्ट नव्हत्या दिवाळी म्हणलं आणि गावाकडे म्हणलं का नॉनव्हेज जास्त म्हणतो. आणि तुम्ही बघितलेच गावाकडचे व्हिडिओ एकदा दोनदाच नॉनव्हेजचे व्हिडिओ दाखवलेत मी, पण ह्याच्यापेक्षा जास्त वेळ ह्यांनी नॉनव्हेज खाल्ले त्यामुळं त्यांना जास्त इन्फेक्शन त्याचं काहीतरी झाले. तर बघू लवकरात लवकर हे व्यवस्थित होतील आम्ही, आणि घरी जाण्याचाच व्हिडिओ असेल शेवटचा, हे लवकरात लवकर बरं होतं आणि आम्ही घरी जाऊ. आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम एवढा आहेच, कारण मी डेलीचे व्हिडिओ टाकते कधी एवढा कमेंट येत नाहीत, पण ह्यांचा व्हिडिओ टाकल्यानंतर खूप कमेंट आल्या आणि ह्यांनी पण वाचल्यात ह्यांना बी खूप छान वाटलं. आणि खरंच तुमच्या सर्वांचे आशीर्वाद प्रेम असंच कायम राहू द्या, हे लवकर बरे होतील आणि स्वामी तर आपल्या पाठीशी आहेतच. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, बाय बाय.